नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तास वर 24 तास प्राईम मध्ये सुरुवातीला बातमी राजगर्जनेची. मुंबईच्या नेस्कोच्या मैदानात मनसेच्या गटप्रमुखांचा मेळावा झाला आणि यात राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी करत उद्धव ठाकरे राज्यपालांचं विधान भोंग्यांचा विषय राज्याबाहेर जाणारे उद्योगधंदे राहुल गांधी या विषयांना हात घातला. अहुया राज ठाकरेंनी आजच्या या मेळाव्यामध्ये कशा प्रकारे टोलेबाजी केली ते. काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी नाही करत. आजपर्यंत बाळासाहेब जे बोलत आले की मशिदींवरचे भोंगे उतरवले गेले काय पाहिजेत, मनापासून त्यांची ती इच्छा होती, पूर्ण आपण केली. याचं कारण, आपण भोंगे काढा नाही सांगितले, नाही काढले हनुमान चालीसा लावू, आणि या एका गोष्टीसाठी निघाले. तरीही माझ्या गटाध्यक्ष बांधवांनो भगिनींनो, माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व तमाम महाराष्ट्र सैनिकांनो, अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. जिथे जिथे म्हणून हे असले भोंगे जर जोरात चालू असतील, पहिली पायरी पोलिसांमध्ये कंप्लेंट करायची. पोलिसांनी जर ऍक्शन घेतली नाही तर पोलिसांवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ची केस होऊ शकते. न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते पोलिसांवरती. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा परत तुम्हाला सांगतोय की पहिल्यांदा पोलिसांना जाऊन भेटायचं की इथे अजूनही तिकडे स्पीकर चालू आहेत, मोठ्याने स्पीकर चालू आहेत, पहिले बंद करा. आणि पोलिसांकडनं काही जर समजा झालं नाही, मोठ्या ट्रकवरती मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा त्यांच्या समोर वाजवा. त्या दिवशी ते मैसूर सँडल सोप आला होता ना महाराष्ट्रात राहुल गांधी, गुळगुळीत मेंदूच आहे. हल्ली राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आरडी बर्मन बोलतो तेच कळत नाही. काय ऐकू ते येते. अरे गदड्या, तुझी लायकी आहे का रे सावरकरांवरती बोलायची? माहिती तरी आहे का कुठे कुठे ठेवलं होतं, काय करत होते, काय हालापेक्षा सहन केल्या? बळे सावरकरांनी माफी मागितली, दयेचा अर्ज. एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते, स्ट्रॅटेजी. त्याचा आम्ही कधीच विचार नाही करणार. आम्ही काय बघणार? अरे बघितलं, दयेचा अर्ज केला. अहो सर सलामत तो पगडी पचास ना.
50 वर्षाची शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर तरी येतो आणि बाहेर आल्यावरती पुन्हा हंगामा करतो हे डोक्यात सगळं ज्याच्या चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. स्ट्रॅटेजी ही स्ट्रॅटेजी ज्याला समजत नाही ना तो गुळगुळीत मेंदूचा. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. भाजपनं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलंय. 16 वर्षात सतत भूमिका मनसेनं बदलल्या. स्वतःच्या अपयशाचं खापर ते मीडियावर फोडतायत अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. आपली खरी भूमिका कोणती हेच राज ठाकरेंना माहिती नाही असंही सचिन सावंत म्हणाले. एका दिशाभ्रम आणि बुद्धिभ्रम झालेल्या व्यक्तीचा आक्रस्थळा विलाप यापेक्षा दुसरी उपमा राज ठाकरेंच्या भाषणाला देता येणार नाही. भारतीय जनता पक्षानं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलेलं आहे यावरती देखील या भाषणानंतर शिक्कामोर्तब झालेलं आहे. गेल्या 16 वर्षामध्ये ज्या भूमिका त्यांनी बदलल्या त्या जनतेला तर्कसंगत वाटत नाही, जनतेचा पाठिंबा मिळत नाही, राजकीय यश मिळत नाही याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा ते सगळं त्याचं दोष हे दुसऱ्यावरती ढकलतात, दुसऱ्यावरती खापर फोडतात, मीडियावरती खापर फोडतायत. यानंतर पुढची बातमी आहे खोक्यांवरून सुरसलेल्या आरोप प्रत्यारोपांची. महाराष्ट्रात फ्रीज एवढे मोठे खोके नेमके कुठे जात होते हे सगळ्यांना माहिती आहे, आता ते लवकरच शोधून काढतो असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. शिंदे सरकारला खोके सरकार अशी मान्यता मिळाल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. उद्धव ठाकरेंनीही काल खोके सरकार अशी टीका केली होती, त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिलाय. हे सरकार महाराष्ट्रातलं जे आहे ज्याला खोके सरकार म्हणून मान्यता मिळालेली आहे देशामध्ये, त्यांच्याने आसामचं काय नातं आहे मला माहीत नाही, अचानक निर्माण झालं आहे. 40 आमदारांना बोलवलं कामाख्या देवीच्या दर्शनाला असं या आमदारांचा दावा आहे. आम्हाला कधी बोलवलं नाही कारण आम्ही पक्षांतर केलं नाही. आणि कामाख्या देवी ती एक आख्यायिका अशी आहे, ती न्यायदेवता सुद्धा आहे, ती न्याय करते. आता हे जे बोलतायत ते छोटे मोठे खोके आहेत. मोठे मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? मोठे मोठे खोके फ्रीज भरून खोके फ्रीजच्या एवढ्या कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात आणि ते कुणी पचवू शकतं हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे. एक दिवस हे जनतेच्या समोर येईल. केसरकरांनी एक सूचक विधान केलेलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरही थेट टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना नैराश्य आलंय अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली, तसंच उद्धव ठाकरेंची मानसिकता ढळली आहे अशीही टीका मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांची मानसिकता ढळलेली आहे, त्यांचा जो काही मॉरल आहे तुटलेला आहे. नैराश्यातून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे. मला वाटत होतं की त्याला नैराश्य यायला खूप वेळ लागेल, परंतु ते अगोदरच आलेलं आहे. यापूर्वी देखील या महाराष्ट्रामध्ये एक निगेटिव्हिटी होती, एक नैराश्याचं वातावरण होतं. ते आम्ही सरकार नवीन बनवल्यानंतर ते बदललंय. एक सकारात्मक दृश्य, एक पॉझिटिव्हिटी क्रिएट झालेली आहे. दरम्यान गुवाहाटी दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं ते पाहूया. गुवाहाटी दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये परतले. या दौऱ्यात आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याबाबत चर्चा झाली. त्यासाठी मुख्यमंत्री हेमंत बिश्वास शर्मा सकारात्मक असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक गुवाहाटीला जातात. महाराष्ट्र भवनाच्या वास्तूमुळे या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळतील असा विश्वास एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवला. आसाममध्ये कामाख्या देवी परिसरामध्ये महाराष्ट्राचं भवन व्हावं यासाठी देखील आसाम सरकारचे मुख्यमंत्री यांनी जागा देऊ केलेली आहे. कारण लाखो भक्त महाराष्ट्रातले कामाख्या देवीला जातात, त्यांची सोय होईल, राहण्याची सोय, त्यांना सगळ्या सुविधा मिळण्यासाठी आसाममध्ये गुवाहाटीमध्ये एक महाराष्ट्र भवन देखील निर्माण होईल. त्याची जागा देण्यासाठी त्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. तर भाजपनेही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. जनाची नाही तर मनाची लाज उद्धव ठाकरेंनीच ठेवावी असा हल्लाबोल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. बुलढाण्यातल्या जाहीर सभेचा त्यांनी खरपूस समाचार घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. जुनी आढियो ऐकून जनाची नाही तर मनाची लाज ठेवायचीच ठरायची असेल तर मग शरद पवार साहेबांपासून
उद्धवजींपर्यंत एकदा आपण जुने व्हिडिओ काढू आणि एकदा सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लाज ठेवू असा एक सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊ। मला आश्चर्य वाटतं, अरे तुम्ही सांगितलं बांधावर 50,000 रुपये देऊ, कुठे गेले 50,000 रुपये? तुम्ही सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या देशामध्ये या राजकीय पक्षाशी आम्ही कधीही संबंध ठेवणार नाही, तुमचा व्हिडिओ आहे, मग जनाची नाही तर मनाची। पुढच्या बातमीकडे, शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। कोश्यारींवर अजून कारवाई का झाली नाही, याचा अर्थ राज्यपालांच्या विधानाशी राज्यकर्ते सहमत आहेत का, असा सवाल संभाजीराजेंनी विचारला। तर संभाजीराजे यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे असं म्हणत संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या वक्तव्याला समर्थन दिलंय। संभाजीराजे छत्रपती असतील, महाविकास आघाडी असेल, संभाजी ब्रिगेड असेल, इतर ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राविषयी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रद्धा आहे, स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकानं एकत्र येऊन महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना करणाऱ्यांच्या विरुद्ध एकत्र यावं अशी आमची भूमिका आहे। आणि मला असं वाटतं लवकरच त्याबाबत कठोर जी ॲक्शन आहे त्या संदर्भात निर्णय होईल। यानंतर एक महत्त्वाची बातमी चंद्रपूरमधून। चंद्रपूरच्या बल्लारपूर रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्यानं 13 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यातले 3 गंभीर जखमी आहेत। काझीपेठ पॅसेंजर येणार असल्यानं प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली होती, मोठ्या संख्येनं लोक पादचारी पुलावरही होते, त्याचवेळी या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला, काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाला। दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकात एकच धावपळ उडाली, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रेल्वेनं गंभीर जखमींना 1 लाख तर किरकोळ जखमींना 50,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे। सध्या ओव्हरहेड वायरसह पादचारी पुलाचा भाग पुन्हा एकदा दुरुस्त करण्याची तयारी सुरू आहे। एखाद्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही आवडीनं चिकनच्या वेगवेगळ्या डिश खाता, मात्र तुमच्या ताटात नक्की चिकनच असतं का, यावरून आता शंका उपस्थित होतीये। मुंबईत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यानं हॉटेलमधल्या चिकनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तुम्ही खाताय कबूतर लॉलीपॉप, चिकन ऐवजी प्लेटमध्ये कबूतराचं मांस। मुंबईतल्या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या आरोग्याशी खेळ, चिकन 65 ऐवजी कबूतर 65, चिकन लॉलीपॉप ऐवजी कबूतर लॉलीपॉप, चिकन चिली ऐवजी कबूतर चिली आणि चिकन तंदुरी ऐवजी कबूतर तंदुरी तुमच्या प्लेटमध्ये आली तर तुम्हाला किळस वाटेल ना, पण तुमच्या बाबतीत असा प्रकार होऊ शकतो। चिकनची ऑर्डर दिल्यानंतर ताटात चिकनऐवजी कबूतराचं मांस येऊ शकतं, कारण एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यानं मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये कबूतराचं मांस विकलं जात असल्याचा आरोप केलाय। कॅप्टन हरेश गगलानी असं या निवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे। त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर खूप सारी कबूतरं आहेत। मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये या कबूतरांचं मांस वापरलं जात असल्याची माहिती तिथल्या एका कर्मचाऱ्याकडून त्यांना मिळाली। या माहितीच्या आधारे त्यांनी सायन पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। कबूतर को केज में डालना पहले तो गलत है, ये जंगली कबूतर है जिसका आप न पाल सकते हैं न उनको केज में डाल सकते हैं, इलीगल है पूरा। और ये मुझे पता है कि ये लोग रेस्टोरेंट में सर्व करते थे खाने के लिए, जो कि डबल इलीगल है। तो मैंने एक केस डाला, यानी मैंने जाके कंप्लेन दी सायन पोलिस स्टेशन को। याआधी बोकडाच्या मटणाऐवजी कुत्र्याचं मटण विकण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले, चिकनमध्ये बीफ मिसळून ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकारही घडले, त्यात आता या किळसवाण्या प्रकाराची भर पडली आहे। कबूतरांची विष्ठा आणि पंखांमधून होणारा संसर्ग मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे, त्यातूनही जर कुणी अशा प्रकारे कबूतरांचं मांस विकून लोकांच्या आरोग्याशी खेळत असेल तर अशा विकृतांवर कडक कारवाई व्हायलाच हवी। पुढची बातमी गोवर संदर्भात। महाराष्ट्रात गोवरचा कहर काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। राज्यात गोवरच्या संशयित रुग्णांनी 10,000चा टप्पा पार केलाय, पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्रात गोवरचा कहर थांबेना, संशयित रुग्णांनी पार केला 10,000चा टप्पा।
गोवर मुळे राज्यात 13 मृत्यू. मुंबईसह महाराष्ट्रात गोवरचा कहर सुरूच आहे. मुंबईच्या गोवंडी परिसरातनं सुरू झालेल्या गोवरच्या उद्रेकानंतर राज्यातल्या संशयित गोवर रुग्णांनी 10,000 टप्पा पार केलाय. विशेष म्हणजे लहान मुलांनाच गोवरचा सर्वाधिक फटका बसतोय. शुक्रवारपर्यंत गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या 10,234 इतकी होती. त्यापैकी निश्चित झालेले रुग्ण होते 658, तर गोवरमुळे मृत्यूची संख्या आहे 13. गोवरमुळे झालेल्या मृत्यूपैकी सगळीच्या सगळी लहान बाळं आहेत. यामध्ये 0 ते 11 महिने वयोगटातील 3, 12 महिने ते 24 महिने वयोगटातील 8 आणि 25 महिने ते 60 महिने वयोगटातील 2 बालकांचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यामध्ये 55 गोवरचे उद्रेक आपण नोंदवलेले आहेत. या सगळ्या उद्रेक असणाऱ्या भागामध्ये 9 महिने ते 5 वर्ष या वयोगटातील जी बालके आहेत त्यांनी पूर्वी गोवरचा डोस घेतलेला असला तरी देखील त्यांना एक अतिरिक्त लसीची मात्रा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लसीकरण हाच गोवरपासून वाचण्याचा उपाय आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या टीम्स उद्रेक झालेला भाग पिंजून काढतायत. अगदी बालवाड्या पाळणाघरात लसीकरण मोहीम राबवली जाते. गोवरमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये बालकांचाच समावेश आहे. त्यामुळे पालकांनो, तुम्हीही तुमच्या बालकांची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. चंद्रपूरमधून एक महत्वाची अपडेट येते. चंद्रपूरच्या बल्लारपूर रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय, तर 13 प्रवासी जखमी आहेत. 2 जण गंभीर जखमी आहेत. काझीपेठ पॅसेंजर येणार असल्यानं प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली होती. त्याचवेळी मोठ्या संख्येनं पादचारी पुलावर बरेच जण प्रवासी होते आणि याचवेळी पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला. काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरचाही स्पर्श झाला. यामध्ये 13 प्रवासी जखमी झालेले आहेत, तर 3 प्रवासी गंभीर जखमी होते. यापैकी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकात एकच धावपळ उडाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ओव्हरहेड वायरसह पादचारी पुलाचा भाग पुन्हा एकदा दुरुस्त करण्याची तयारी सुरू झालेली आहे. दरम्यान या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. गोवर संदर्भातली बातमी भिवंडीतून. गोवर रोखण्यासाठी भिवंडीमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आलंय. मुंबई पाठोपाठ गोवरचे सर्वाधिक बळी भिवंडीत गेलेत. भिवंडी शहरात गोवरची साखळी तोडण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे. गोवर क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. संवेदनशील भागात विशेष कॅम्प घेण्यात येणार आहेत. आयसोलेशन सेंटरबरोबरच कोरोनाच्या धर्तीवर वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे